मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभिजन सिद्धांत व लोकशाही व्यवस्था म्हणजे जे अभिजन सिद्धांत आहे त्यामध्ये लोकशाही व्यवस्था आणि अभिजन सिद्धांत यामध्ये नेमकं कसलं साम्य आहे किंवा अभिजन सिद्धांत आणि लोकशाही व्यवस्थेचा फरक काय आहे हे आपण बघितलेलं होतं त्यानंतर आता आपण बघणार आहोत की अभिजन सिद्धांतावरती कारण आज आपण अभिजन सिद्धांत मॅक्स पेवरने विलफिट पॅरोट गिटाणू मास्की या लोकांचा अभिजन सिद्धांत बघितलो आता या सिद्धांतावरती आक्षेप जे काही कोणी आक्षेप घेतलेले आहे कारण प्रत्येक कुठल्या ना कुठल्या सिद्धांतावर कोणीतरी टिकाट टीकात्मक परीक्षा हा करत असतो त्यामुळे या अभिजन सिद्धांतावरती जे काही आक्षेप दिलेला आहे ते आक्षेप क कसे आहे किंवा प्रकारे आक्षेप घेतलेले आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर पहिलं आहे अभिजन सिद्धांत यशार्थवादी नाही अभिजन सिद्धांत कितीही यथार्थवादी आहे याची परीक्षण करणे हा कठीण आहे आणि सर्वात मोठी व्यवहारिक अडचण आहे अशी अभिजन कशा प्रकारचे ऐक्य आणि सहमती असते याबाबत सूचना ह्या अपूर्ण आहेत त्याचबरोबर अभिजन सिद्धांतवादी विस्तारपूर्वक सांगण्यात अयशस्वी राहिलेले आहे की कोणतेही महत्त्वाचे निर्णय आणि संरचना कोणतेही महत्त्वाचे निर्णय आणि संरचना आहे की ज्याच्या आधारावर अभिजनांची सहमती आवश्यक आहे आणि या संदर्भात अभिजन सिद्धांताच्या महत्त्वाच्या मान्यतेचे आधुनिकवादी अध्ययन करून उलट निरीक्षण काढणे कठीण आहे त्याचा निष्कर्ष कस असा आहे की अधिकांश मुद्द्यावर अभिजनात मतभेद असतो हे खरे पण हे की राजकीय अभिजनांची भरती मर्यादित लोकांपैकी असते आणि त्याची समाजात केंद्रस्थितीही असते परंतु प्रत्यक्षात मात्र अभिजन विभागलेले असतात आणि त्याचे इतक्याच कमतरता असते असं काहींचं म्हणणं आहे की अभिजन जे की एक हा फार एक सहमती आपल्याला जाणवत जाणवत नाही किंवा अभिजनामध्ये अभिजनामध्ये जे काही एक असायला पाहिजे किंवा स एक्की असायला पाहिजे ते आपल्याला दिसत नाही आणि अभिजन हे विभागलेले असतात जरी ते एक बऱ्याच पैकी संख्येके म्हणजे मर्यादित असतात म्हणजे अ खूप मोठ्या लोकसंख्येतून काही मर्यादित लोक हे अभिजन असतात पण त्यांच्यामध्ये ऐक्य हे दिसत नाही किंवा ते ते विभागलेले असले अस आहेत असं त्यांनी टीकात्मक परीक्षण केलेली कारण आतापर्यंतचे जे काही अभि अप अभिजन सिद्धांत बघितलो त्या अभिजन सिद्धांतामध्ये असं सांगितलेलं आहे की अभिजन हे काही फार मोजके बोटावर मोजण्यासारखे व्यक्ती अभिजन असतात आणि समाजामधील काही जे काही कमी लोकसंख्याचा वर्ग असतो त्यामध्ये अभिजन मोडतात आणि ज जे काही भरपूर लोकसंख्या असलेले सर्वसाधारण जनता आहे ही सर्वसाधारण जनता म्हणून अस, असते तर यामध्ये अभिजन हे त्या जनतेवरती शासक किंवा का म्हणजे जी शोषण करते किंवा जे शासन करते ती अभिजन आणि जी शोषण शोष शोषिक असते जी जनता तिला शोषिक म्हणतो ते शोषक वर्ग म्हणजेच आपलं ज जनता किंवा लोकसंख्याने जास्त असलेला वर्ग त्याला आपण शोषिक वर्ग असं म्हणतो सर्वसाधारण लोकांचा वर्ग म्हणतो तर हे अभिजन फार मो मोठा बोटार मोजण्यासारखे असतात असं त्यांनी म्हटलं पण सिद्धांतावर जेव्हा टीकात्मक परीक्षण केल्या जात असताना मिल्स हे म्हणतात की अभिजन हे ज जरी मोजके असले तरी ते विभक्त आणि त्यांच्यामध्ये ऐक्यता हे दिसून येत नाही ते वेगवेगळे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर बहुलवादांचा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे बहुलवाद म्हणजे अभिजन सिद्धांतवा सिद्धांतवादी असे म्हणतात की सर्व समाजात एक केंद्रीय राज, राजकीय शक्ती असते सिद्धांतकाराच्या ज्या विधानालाच बहुलवादी आव्हान दिले आहे बहुलवादांचे असे मत आहे की समाजात अनेक शक्तीचे केंद्र आहेत त्यामध्ये कुणीही संपूर्ण सत्ताधारी नाहीत दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजेच बहुलवादी आहेत नेतृत्व प्रस्त प्रतिस्पर्धी आहे त्याची शक्ती शासक आणि शासित दोघेही नियंत्रित नियंत्रित होते म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे बहुलवादी आवाहन त्यांनी दिलेले आहे की म्हणजे केंद्रीय राजकीय म्हणजे समाजात एक केंद्रीय राजकीय शक्ती असते हे जरी तितकंच महत्वाचं असलं तरी ते सिद्धांतकाराच्या विधानाला बहुलवादी विधान म्हटले आहे म्हणजे सगळ्यांची शक्ती जरी था असली तरी शक्तीचे केंद्रे हे आपल्याला अनेक वेगवेगळे प्रकारे आपल्याला बघायला मिळतात म्हणजेच केंद्र म्हणजेच काय तर आपल्याला अनेक पक्ष बघायला मिळतो आहे भाजपा जे काँग्रेस असे न अनेक पक्षांची शक्ती आपल्याला तिथे पाहायला मिळतो आहे आणि या सगळ्यांवरती जरी या सगळ्यांवरती शासक आणि शासित दोघेही नियंत्रित होत असते आणि या शक्तीमध्ये शासक आणि शासित दोघेही नियंत्रित होताना आपल्याला दिसतो आहे तर अशा प्रकारे त्यांनी एक टीका टाकले टीकामक पली परीक्षण केलेलं आहे म्हणजे अभिजात सिद्धांत हा यथार्थवादी नाही आणि दुसरा आहे बहुलवादांचा आक्षेप आणि तिसरा आहे ते आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत